निवडणुकीतील भ्रष्टाचाराची तुलना ही कायद्याच्या भाषेत फौजदारी गुन्ह्याशी करता येईल असं मत ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे यांनी व्यक्त केलं आहे. पैसे देऊन मते विकत घेणे, मतदारांवर दबाव आणून मते मिळवणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे चरित्र हनन करणे, आपल्या जाती धर्माचा भाषेचा आधार घेऊन प्रचार करणे हे भ्रष्टाचाराचे प्रकार आहेत. हा भ्रष्टाचार आता सर्रास दिसत आहे असं यावेळी बोलताना ॲडव्होकेट दादासाहेब बेंद्रे यांनी सांगितलंय. अधिवक्ता परिषद यांनी निवडणूक आणि भ्रष्टाचार या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेला राजीव मराठे, विद्याधर कुलकर्णी, ॲडव्होकेट मुरलीधर कचरे उपस्थित होते. ॲडव्होकेट बेंद्रे म्हणाले, निवडणुकीचा सत्तेशी संबंध आहे, त्यामुळे निवडणूक नियमांप्रमाणे झाली पाहिजे हा कायद्याचा आग्रह आहे. सर्व पातळ्यांवरच्या निवडणुकीकरता लोकप्रतिनिधी कायदा आहे, निवडणुकीची शुद्धता राखली पाहिजे. अशा प्रकारच्या निवडणुकीतील भ्रष्टाचार समोर आल्यास उमेदवाराची निवड रद्दबातल आणि न्यायालयात बेकायदा ठरते असंही बेंद्रे यांनी यावेळी सांगितलं आहे. समाजामध्ये दोन गटामध्ये जर द्वेष निर्माण होईल किंवा शत्रुत्व निर्माण होईल असं जर का झालं तर तो निवडणूक भ्रष्टाचार. अमुक आम्ही समाजाचे आहोत आणि कसे आम्हाला हे दुसरं समाज दम देतोय नाही आम्ही त्याच्याशी लढू वगैरे असं करून जर का द्वेष निर्माण केला तर तो निवडणूक भ्रष्टाचार. आपली लोकसभेची निवडणूक फार दुसरी आहे. आपण जर का काढून पाहिलं तर इतक्या धमक्या दिलेल्या आहेत आधी दोन म्हणजे एका एक समाज बघतो दुसरा समाज असं वाटून निर्माण करण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि मी म्हणतो की तुम्हाला आम्हाला जर काही सगळं माहिती झालं असतं आणि आम्ही हा का प्रयत्न करतोय तर समाजाला माहिती झालं पाहिजे की असं जर का कोणी कोणाला धमकी दिली की ज्याच्यामधून शत्रुत्व निर्माण होईल की ज्याच्यामधून द्वेष निर्माण होईल तर तो अशा प्रकारची भाषण करेल तर तो गुन्हा आहे आणि एवढंच नाही तर अशा जर का उमेदवार असला किंवा त्याचा इलेक्शन एजंट असला किंवा दुसरे कोणते पण यांच्या संमतीने तर ती निवडणूक ही रद्दबातल होते.